खडसे कुटुंबियांना एकशे सदतीस कोटी रुपयाची नोटीस बजावण्यात आलेली आहे महसूल विभागाकडनं आपल्यासोबत खडसे आहेत त्यांचं नाव आहेत काय कसं ही जी काही नोटीस आलेली आहे गोन खनिजच्या संदर्भामध्ये की आम्हाला एकशे सदोतीस कोटी रुपये भरणं काढलेलं आहे पण मी या संदर्भात एवढंच सांगेल की हे जी नोटीस आलेली आहे किंवा इथले आमचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आरोपानंतर हे सगळं चौकशी झाली होती पण मला असं वाटतं की याच्यात कुठेही तथ्य नाही आहे कारण की ही जी जमीन आहे जी शेती आहे जी आमच्या सगळ्या परिवाराच्या नावावर आहे आणि मागच्या जेव्हा दहा वर्षाआधी जेव्हा निखिल होते तेव्हा ही जमीन आम्ही शाळेच्या याच्यासाठी घेतली होती आणि त्यांचं निधन झाल्यानंतर ही माझ्या आयुष्यावर आले आणि आमच्या पूर्ण परिवाराच्या हिश्व्यावर आले पण जेव्हा नॅशनल हायवेचं काम सुरू झालं आणि हे हायवेला लागून असल्यामुळे सरकारचे एक सरकारचं एक जी आर आहे की जिथे तुम्हाला शेतकऱ्यांची जमीन आहे किंवा जे सहखुशीने द्यायला तयार आहे तिथलं जे मुरूम आहे रस्त्याला रस्त्याच्या कामासाठी लागाय जे लागतं ते देण्यासाठी जर शेतकरी इच्छुक असतील तर तुम्ही देऊ शकतात आणि खासदार ह्या नात्याने माझी पण प्रायोरिटी होती की रस्त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे आणि त्या ती जमीन आम्ही शाळेसाठी घेतली होती पण मी शाळा दुसरीकडे बांधल्यामुळे ती जमीन आमची पडून होती म्हणून एक नैतिक त्याच्या भावनेने मी ती जमीन हायवेवाल्यांना दिली की बाबा की ठीक आहे तुम्हाला ट्रान्सपोर्ट जवळ पडेल आणि त्यामुळे शासनाचे पण ट्रान्सपोर्टमुळे पै मध्ये पैसे वाचू शकतात आणि लवकरात लवकर ते काम पूर्ण होईल म्हणून आम्ही हे नॅशनल हायवेला दिले रितसर सगळ्या परवानगी ज्या आहे त्या जे गवार कन्स्ट्रक्शनला हे काम मिळालेलं होतं त्याने रीतसर सरकारकडनं सगळ्या परवानग्या याच्या घेतलेल्या आहे आणि आम्ही फक्त द्यायचं काम केलेलं आहे याच्यावर सगळं ऑब्झर्वेशन हे सरकारनेच ठेवणं अपेक्षित होतं कारण की काम हे नॅशनल हायवेचं होतं याच्यात कलेक्टरच्या ऑब्झर्वेशन खाली किंवा तहसीलच्या ऑब्झर्वेशनखाली हे काम होत होतं तर जो ठेकेदार आहे, जो गवार आहे यान के लिए था कि पाई जे गव्हर कन्स्ट्रक्शन आहे यांच्याशी आम्ही कॉन्ट्रॅक्ट केलेला होता की तुम्हाला पाहिजे तेवढं मोरूम तुम्ही इथून उचलू उचलू शकतात आम्हाला जेवढी लेवल तिथे तुमच्या हिशोबाने करता येईल तेवढी आम्हाला ती लँड जी आहे कारण की ती ते टेकडी आहे बेसिकली ही तर ती तुम्ही एक सपाट करून द्या की जेणेकरून आम्हालाही त्याचा थोडाफार जे काही उपयोग होईल कारण की ती जमीन ही जी आहे पेरण्या योग्य तर नाहीच आहे पण त्यातलं तर तुम्हाला जेवढं घेऊन जायचं आहे तेवढं तुम्ही इथून वापरू शकता एवढंच आमचं तिथपर्यंत आमचा सगळ्या परिवाराचा रोल होता पण उगच काहीतरी आरोप करायचे ह्या सगळ्या संदर्भामध्ये आणि काहीतरी तिथे खोटे आकडे सांगायचे की चारशे कोटीचा आम्ही घोटाळा केला त्याला कुठेही तथ्य नाही आहे बोलायला तर मी असंही बोलू शकते की मग मुक्तायनगर मतदारसंघामध्ये असे कितीतरी कामं जे चालू आहे आमदारांच्या याच्या निधीच्या माध्यमातून त्याच्यातही घोटाळा झाला असं शंका तर मी पण निर्माण करू शकते पण जे सत्य आहे ते तपासलं गेलं पाहिजे आता आम्ही ह्या नोटीस जी आम्हाला बजावलेली आहे त्याला रीतसर आम्ही उत्तर देणार आहे आणि आम्ही शासनाचे सुद्धा जी आर त्याच्यासोबत जोडतो आहे की शासनाची काय जी आर आहे की ज्या ह्या सगळ्या संदर्भामध्ये तर बेसिकली हे सगळ्या गोष्टी उगस बिनबुड्याचे आरोप आपण म्हणू शकतो की अशा सातत्याने आपण बघत आलेलं आहे की इथले स्थानिक आमदार मी असेल किंवा माझा बाकीचा परिवार असेल सातत्याने त्यांच्यावर आरोप करत असतात की काही ना काही उगच कारण मिळालं पाहिजे पण ज आता महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जेवढेही नॅशनल हायवेचे कामं होत आहे किंवा स्ट्रेट रोड जिथे होत आहे तर कुठून ना कुठून गोण खनिज हे म्हणजे मुरुम हे उचललंच जात आहे आणि ते शेतकऱ्यांच्या जमिनीतून उचललं जाते किंवा शासकीय जमिनीतनं उचललं जात आहे मग आता अशा पद्धतीने जर असं आरोप करू लागले तर मग तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांवर आरोप करताय अशातलं प्रकार झाला पण फक्त एक पॉलिटिकल हा सगळा विषय घडून येत आहे हे याच्यातनं हे चित्र स्पष्ट होतं आहे तर कसं बघता बिघाडीचं चित्र देखील निर्माण आहे बघा ते आज जे इथले स्थानिक आमदार आहे ते सुद्धा सत्तेमध्ये आहे कारण की शिंदे आहे, जे शिंदे गटातले आहे पन मी आज बी जे पीचे खासदार आहे पण मला असं वाटतं की तुम्ही म्हणजे मी सगळ्यांनाच नेहमी सांगत असे तुम्हाला बोलायचं आहे तर विकासांच्या मुद्द्यावर बोला आणि आम्ही जर तुम्हाला असं वाटतं की मी काही घोटाळे केले असतील तर नक्कीच तुम्ही ते समोरही आणले पाहिजे आणि प्रूफ्सहित आणले पाहिजे ते पण उगच काहीतरी आरोप करून कोणालाही बदनाम करायचं काम न केलेलं मला ते योग्य वाटतं लोकसभेत रवी गोरे टी नाईन मराठी मुक्ताईनगर जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं